या ब्लॅकलिस्टेड कंपनीला भरतीचे कंत्राट मिळालेच कसे असा परखड सवालही या परीक्षार्थींनी उपस्थित केलाय. त्यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आपण पाहूया. आरोग्य भरतीप्रमाणेच माडाचाही पेपर फुटल्याची शंका उपस्थित झाल्याने याच मुलांनी तक्रार केली होती. माडाला अक्षरशः रात्री 1:30 हा पेपर रद्द करावा लागला, त्यामुळे मुलांची मोठी गैरसोय झालेली आहे. पण हा पेपर का फुटला, कसा फुटला, कोणी फोडवला, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे मुलांची नेमकं काय तक्रार, ज्या मुलांनी तक्रार दिली होती माडाचा पेपर फुटल्याची, आपण तो विद्यार्थीच आपल्या समोर. मला सांग, काय तू तक्रार दिली होती आणि कसं समोर आलं तिथं? आमच्याकडे काही संशयितांची नावं आली होती आणि हे पेपर फोडणार आहेत अशी माहिती भेटली होती मला. आणि त्या दृष्टीने मी आपल्या DCP मॅडम साहेबांच्या, भारती नोटक यांच्याकडे तक्रार केली की असं असं होणार आहे. आणि त्या मॅडमचं मी आभार मानतो की असे इमानदार अधिकारी भेटले पाहिजेत महाराष्ट्राला. त्यांनी खूप प्रयत्न करून शेवटी आरोपींना पकडलं, ताब्यात घेतलेलंच आणि हा पेपर ते 100% फोडणार आणि फुटलेला पेपर, त्याच्यामुळे त्यांनी परीक्षा ही रद्द केलेली आहे आपल्या जिद्दीने रावळ साहेबांनी. माझं अजितदादांना एवढंच सांगणे की तुम्ही काल म्हणले की पेपर MPSC घेऊ शकत नाही, फक्त ह्याच्यामुळे घेऊ शकत नाही का की तुम्हाला पेपर फोडायचे असल्या भ्रष्ट कंपन्यांचे मालक तुम्ही घेता आणि मालकच पेपर फोडत असेल तर मग आम्ही न्याय कुणाला मागायचा? आणि कुणाला कोणत्या परीक्षा पारदर्शक झाल्या आजपर्यंत ज्या कंपनीने घेतल्या होत्या? या सगळ्या परीक्षेची चौकशी ही झालीच पाहिजे. तुम्ही जी तक्रारीत नावं संशोधन दिली होती तीच लोक पकडली गेली त्याच्या? हो, तीच लोक पकडली गेली. GA सॉफ्टवेअर नावाची कंपनी, तिचा डायरेक्टर आहे प्रितेश देशमुख, ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ते दोन एजंट हरवळ नावाचे आय थिंक, तर त्यांचं हेच नेक्सस आहे ते सगळं. हो, हेच आहे. आणि खूप मोठं रॅकेट आहे ह्याच्यामध्ये. अजून MPSC जगतातली शिक्षकांचे खूप नाव आहे ह्याच्यामध्ये, खूप क्लास चालक आहेत आणि ते आता पकडले जातील 100%. आम्हाला विश्वास आहे हे क्लास चालक ह्यांना मुलं पुरवत होती. 70-70 लाख रुपये एका पोस्टचा रेट होता क्लास वनच्या म्हाडाच्या. आणि ह्या मुलांचे नाव सुद्धा आमच्याकडे, पण काही कारण असतो आम्ही ते देऊ शकत नाही. ते आम्ही पुणे सायबर पोलिसांना नाव. तुमच्यापर्यंत कसे पोहोचले, म्हणजे तुम्हाला कसा माहिती मिळाली की पेपर फुटतोय म्हणून? मला आमच्या अगोदर संशय होता की काही शिक्षकांवर की हे एवढं मोठं रॅकेट चालतंय, ते शिक्षकच सहभागी असतील, कारण की त्याच्यामुळे आम्ही ते प्लॅन करून हे करून गोष्टी करून ही माहिती आम्ही मागवली. 19 नोव्हेंबर ते म्हणजे नोव्हेंबर महिन्यात टेंटेटिव्ह डेट सांगितली होती एक्झाम घेण्याबाबत. पण आमचं 2 जानेवारीला स्टेट सर्व्हिसची एक्झाम असल्यामुळं आम्ही, माझं सेंटर, माझं मूळ गाव हे पुसद जिल्हा यवतमाळ आहे आणि मी पुण्यामध्ये स्टडी करतो आणि नागपूर सेंटर माझं आहे. माझ्याजवळ हे हॉल तिकीट आहे, माझं नागपूर सेंटर आहे. आता मी रातोरात, आणि माझी एक प्रमुख मागणी आहे आमची सर्वांची की एक्झाम MPSC मार्फत व्हावी, त्यामुळे मी पेपरच दिला नाही, पेपर देणार नव्हतो, पेपर झाला नाही, पण मी पेपर देणार नाही कारण MPSC मार्फत होणार नाही. मी विश्वासच मोडायला यंत्रणेवर तुमचं. यस यस. आणि सुरुवातीला खास महत्वाचं म्हणजे 2 दिवसापूर्वी यांनी सेंटर चेंज केले. 2 दिवसापूर्वी नियोजनातला गोंधळ तर वेगळाच, पूर्ण पेपर फुटला. मला सांग, याला आता पर्याय काय? कारण हे सातत्याने होतं आणि हे नेक्सस कसं चालतं? पेपर फुटीचं, क्लास चालक, एजंट असतील, हे पेपर नेमकं कसे फोडतात? आता बघा, सुरुवातीला तर मी आव्हाड साहेबांना आणि टोपे साहेबाला सगळ्यात पहिले मी विनंती करतो की टोप्या घालायचे धंदे आता तुम्ही बंद करा. विद्यार्थी हे जागे झालेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांना एक प्रामाणिक विनंती आहे विद्यार्थ्यांची की आता तुम्ही हे धंदे सगळे काळे बंद करा. या ब्लॅकलिस्टेड कंपन्याकडले तुम्ही टेंडर काढून घ्या आणि सरळ MPSC या सगळ्या परीक्षा द्या. कारण याच्यामध्ये कुठल्या कंपनीकडे होते कंत्राट माडाच्या परीक्षेचं? GA सॉफ्टवेअर कंपनीकडे होतं. हे पण ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे. आणि असे जर ब्लॅकलिस्टेड कंपन्याकडून जर ह्या परीक्षा घ्यायच्या असतील तर आम्ही विद्यार्थी एक तर परीक्षा देणार नाही किंवा आम्ही रस्त्यावर बी उतरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही टोप्या घालाय धंदे बंद करा. म्हणून ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत ग्रुप ड आणि क च्या बच्या, ह्या सगळ्या MPSC मार्फत घ्याव्यात, जेणेकरून याच्यात पारदर्शकता येईल. पण अजित पवारांनी सांगितलं की एवढ्या मोठ्या परीक्षा घेणं शक्य नाही, मग याला फुलप्रूफ यंत्रणा सरकार का तयार करत नाही? खरं तर जुन्या काळात, यापूर्वीच्या काळात ह्या परीक्षा जिल्हा स्तरावर घेतल्या जायच्या ग्रुप क ड च्या. पण हे माडाच्या परीक्षा, माडामार्फत जर यंत्रणा राबवताना ही फुलप्रूफ सिस्टीम का ठेवली गेली नाही, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.